नमस्कार मित्रांनो, तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्रँड मराठी एडिटिंग या यूट्यूब चॅनल वरती। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो स्क्रीन वरती अलाइट मोशन स्टेटस एडिटिंग पाहिली, तर मित्रांनो तुम्ही तसा तुमच्या इमेज टाकून व्हिडिओ कसा बनवू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो तुम्हाला तसा व्हिडिओ बनवण्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे। तुम्ही यातील एक जरी स्टेप मिस केली तरी तुमचा व्हिडिओ चुकू शकतो, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। आणि मित्रांनो तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी जे मटेरियल लागेल त्या मटेरियलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जीप फाईलद्वारे मिळून जाईल। आणि त्या जीप फाईलला पासवर्ड टाकलेला आहे, तर तो पासवर्ड व्हिडिओमध्ये दोन पार्टमध्ये दाखवलेला आहे। तर तुम्हाला ते दोन्ही पार्ट एकत्रित करून त्या फाईल मॅनेजरमध्ये जाऊन त्या जीप फाईलला डाऊनलोड करून ती तो पासवर्ड टाकल्यानंतर ती जीप फाईल ओपन होऊन जाईल। तर तिथून मटेरियल घेऊन तुम्ही व्हिडिओ तिथून पुढे बनवा। तर मित्रांनो तुम्हाला तेच मटेरियल जीप फाईलद्वारे डाउनलोड करण्यास काय अडचण आली तर तेच मटेरियल मी टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करतो, तर तिथूनही तुम्ही जॉईन होऊन ते मटेरियल घेऊ शकता। तर ते मटेरियल घेतल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल की तुम्ही जो व्हिडिओ पाहतात त्याच्या, तर तिथे दिसेल तुम्हाला बीट मार्क प्रोजेक्ट लिंक, तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करायचं आहे। आणि लिंकवर क्लिक केल्यानंतर ती लिंक तुम्हाला ऑटोमॅटिक तुमच्या ब्राउझरमध्ये घेऊन जाईल आणि ब्राउझरमधून तुम्हाला अलाइट मोशनमध्ये रिडायरेक्ट करेल। तर रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला जिथे दिसेल कॅन्सल आणि इम्पोर्ट, तर तुम्हाला तिथे इम्पोर्टवर क्लिक करून तो आपला असा काय आहे त्याचं नाव असेल बीट मार्क प्रोजेक्ट ब्रँड मराठी एडिटिंग, तर तुम्ही तो प्रोजेक्ट तिथे इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट काय असा दिसेल। तर हे बघा याच्यामध्ये मार्क केले आहेत आपल्याला जिथे जिथे इमेज ॲड करायचे आहेत, तर तो प्रोजेक्ट तिथे ॲड केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला घ्यायचा आहे। आणि सुरुवातीला घेतल्यानंतर आधीचे चिन्ह दिसत आहे येथे खाली, त्याच्यावर क्लिक करायचं। आणि इथे इमेज अँड व्हिडिओ आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं। आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा PNG इथे सिलेक्ट करायचा आहे, तर त्या PNG ची लिंक मिळून जाईल तुम्हाला जीप फाईलमध्येच मिळून जाईल तुम्हाला। तर तुम्ही पासवर्ड कोणती जीप फाईल घ्या, तर त्या सिलेक्ट केल्यानंतर तीन डॉट दिसत आहे त्याच्यावर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करा। फिल स्क्रीन केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्म आहे खाली, त्याच्यावर क्लिक करून हे तीन नंबरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इकडे असं स्लाइड करा। तर हे बघा स्लाइड करून याची साईज थोडीशी वाढवून घ्या, साईज वाढवून घेतल्यानंतर इथे क्लिक करून बॅक या। आणि बॅक आल्यानंतर या आयकॉनवर एकदा क्लिक करा, त्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर 2 सेकंदापत घेऊन जाईल म्हणजेच PNG च्या शेवटी। तर तिथे घेऊन गेल्यानंतर पुन्हा आणखी एकदा क्लिक करायचं आहे, तिथे क्लिक केल्यानंतर इथे 7.12 सेकंद म्हणजे पहिले रेड मार्कपर्यंत घेऊन येईल। तर तिथे आल्यानंतर 7.12 सेकंदावर ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आणि ह्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर साईडला टच करायचं। साईडला टच केल्यानंतर आदित्य चिन्हावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करायचं आणि व्ह्यू ऑलवर क्लिक करून तुम्हाला इथे तुमच्या इमेज सिलेक्ट करायची आहे। तर मी तुम्हाला 1-2 इमेज सिलेक्ट करून दावतो, तर तुम्ही अशा तुमच्या इमेज सिलेक्ट करून घ्या। तर मी तुम्हाला दावतो 1-2 इमेज सिलेक्ट करून, तर तुम्ही तुमच्या इमेज इथे सिलेक्ट करून घ्या। तर मी तुम्हाला ही बघा अशी इमेज सिलेक्ट करायची आणि इथे तीन डॉट्सवर क्लिक करून इथून फिल स्क्रीन करायचं। फिल स्क्रीन केल्यानंतर मूव अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून तुम्ही इकडे 1 नंबरच्या इथे ठेवून हे बघा इथे ठेवून तुम्हाला इकडे तुम्ही खालीवरही याला करू शकता। तर हे बघा असं खालीवर इकडे तिकडेही सरकू शकता। तर हे बघा मी इथे मधोमध सेट करून घेतो, तर तुम्ही असं तुमची प्रत्येक इमेज सेट करून घ्या। ही सेट केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि त्या आयकॉनवर क्लिक करून ते आपल्याला रेड मार्कपर्यंत घेऊन जाईल जिथे रेड मार्क आहे। तर इथे अजून इथे याच्या पुढे रेड मार्क आहे इथे, तर तुम्हाला तिथे आणखी एकदा त्याच्यावर क्लिक करायचं आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर रेड मार्कपर्यंत घेऊन येईल। तिथे आल्यानंतर ह्या आयकॉनवर क्लिक करून त्याला इथपर्यंत करून घ्या। तर इथपर्यंत करून घेतल्यानंतर आधीच्या चिन्हावर क्लिक करून पुन्हा इमेज आणि व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करा। आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची दुसरी इमेज इथे सिलेक्ट करायची आहे, तर मी दुसरी इमेज इथे सिलेक्ट करतो। तर तुम्ही अशी इमेज सिलेक्ट करून घ्या, तीन डॉट्सवर क्लिक करून नीट सेट नसेल तर फिल स्क्रीन करून घ्या आणि तुम्ही मूव्हमेंट ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन इकडे तिकडे सरकवू शकता। तर हे केल्यानंतर इथून बॅक यायचं आणि तुम्हाला इथे असं हे आपलं 12.10 सेकंदाचं रेड मार्क आहे तिथे घेऊन या आयकॉनवर क्लिक करून त्या इमेजला इथपर्यंत करून घ्यायचं। तर तुम्ही सर्व इमेज इथे सेट करून घ्या ह्या बीट मार्क प्रमाणे, तर मी व्हिडिओ पॉज करून इमेज सेट करून घेतो, तर तुम्हीही करून घ्या। तर मी इथे इमेज शेवटपर्यंत सिलेक्ट करून घेतले आहेत। तर इमेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला असं इथे सुरुवातीला घ्यायचं आहे, म्हणजे सुरुवातीला म्हणजे इथे आपली ही हा रेड मार्क आहे तिथे घ्यायचा आहे। तर तिथे घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा इथून बॅक यायचं आहे आणि इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिसेल की शेक इफेक्ट बाय ब्रँड मार्क, म्हणजे तुम्हाला दिसेल की फोटोशेक प्रिसेट लिंक, तर तुम्हाला त्या प्रिसेट लिंकवर क्लिक करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या बीट मार्क प्रोजेक्टच्या लिंकच्या खाली दिसेल। तर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तो तिथे तुम्हाला ती ब्राउझरमध्ये घेऊन जाईल आणि ब्राउझरमधून तुम्हाला ती तुमच्या अलाइट मोशनमध्ये रिडायरेक्ट करेल। रिडायरेक्ट केल्यानंतर तुम्हाला कॅन्सल आणि इम्पोर्ट दिसेल तर इम्पोर्टवर क्लिक करून तो इफेक्ट असा इथे इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तो इफेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे
ही आपली इमेज दिसत आहे खाली, तर त्या इमेजवर क्लिक करायचं आहे या इमेजवर, आणि इथे इफेक्ट्समध्ये क्लिक करून इथून तीन डॉट्सवर क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट्स करायचं. कॉपी इफेक्ट्स केल्यानंतर इथं इथून बॅक यायचं, आणि इथून बॅक आल्यानंतर आपला जो प्रोजेक्ट आहे तो इथे प्रोजेक्ट ओपन करायचा. तो प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथून असं सुरुवातीला घ्यायचं, तर मी सुरुवातीला घेतो हे बघा, तर इथे घ्यायचं आणि प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर इथे इफेक्ट्समध्ये जाऊन इथे तीन डॉट्सवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करा. तर तुम्ही असं प्रत्येक इमेजला इथे पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे प्रत्येक इमेजला हाच इफेक्ट. तर मी तुम्हाला एक दोन इमेजला जाऊ, तर असं इमेजवर क्लिक करायचं, इफेक्ट्समध्ये जाऊन तीन डॉट्सवर क्लिक करून इथून पेस्ट इफेक्ट करायचं. तर पेस्ट इफेक्ट केल्यानंतर तुम्ही सर्व इमेजला करून घ्या. तर माझी इथली मगाशी गायगड बडीत तर इथला PNG डिलीट झालेला आहे, तर मी व्हिडिओ पॉज करून आणि लावून घेतो आणि इफेक्टही लावून घेतो. तर तुम्ही इथून पुढचे इफेक्ट लावून घ्या, तर मी व्हिडिओ पॉज करून लावून घेतो. तर मी इथे सर्व इमेजला तो इफेक्ट लावून घेतलेला आहे. तर तो इफेक्ट लावल्यानंतर तुम्हाला असा इथे घ्यायचा आहे, तर तुम्हाला एक मिनिट. तर हे बघा, इथं आपला हो 7.12 सेकंदावरचा रेड मार्क आहे, तिथे घ्यायचा आहे. तिथे घेतल्यानंतर अधिकच्या चिन्हावर क्लिक करून तुम्हाला इथे हा शेप दिसत आहे, त्या शेपवर क्लिक करायचा आहे आणि तो शेप इथे सिलेक्ट करायचा. तो शेप इथे सिलेक्ट केल्यानंतर इथे हे खाली असेल तिथे दाबून धरायचं आणि असं त्याची साईज वाढून घ्यायची. साईज वाढून घेतल्यानंतर कलर अँड फिल आहे, त्याच्यावर क्लिक करून इथून ब्लॅक कलर सिलेक्ट करायचा आणि इथून बॅक यायचं. इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला हे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटी दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आणि त्याची ऑपेसिटी असे काय 40 ठेवायची. तर हे बघा, मी 40 ठेवतो. तर तुम्ही असे 40 ठेवून घ्या. 40 ठेवल्यानंतर इथे क्लिक करून बॅक यायचं आणि बॅक आल्यानंतर तुम्हाला असं इथून शेवटी घ्यायचं आहे व्हिडिओच्या सर्वात. तर तिथे घेतल्यानंतर तुम्हाला हे आयकॉन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला त्याला इथपर्यंत करून घ्यायचं. इथपर्यंत करून घेतल्यानंतर इथे इफेक्ट्सवर क्लिक करायचं आणि ॲड इफेक्टवर क्लिक करून तुम्हाला इथे, तर एक मिनिट, हे ओपेसिटी अँड व्हिजिबिलिटी असेल, तर तुमचं बी तिथे ओपेसिटी अँड व्हिजिबिलिटी येईल, तुमच्यात पण येईल ओपेसिटी अँड व्हिजिबिलिटी. तर हे माझं अपडेट व्हर्जन असल्यामुळे माझ्यात असं आलेलं आहे. तर तुमच्या तिकडे असं स्लाईड करून तुम्हाला असं इकडे येईल, तर तुम्ही तिथून ते सिलेक्ट करा ओपेसिटी अँड व्हिजिबिलिटी. तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हा ब्लिंक दिसत आहे, तर तुम्हाला फर्स्ट नंबरलाच ब्लिंक दिसेल. तर इथे बी फर्स्ट नंबरला आहे, तर त्याच्यावर क्लिक करा फर्स्ट नंबरवर. तर मी फर्स्ट नंबरवर क्लिक करतो आणि इथे स्टँडर्ड सेटिंग तुमचं असेल त्याच्यावर क्लिक करायचं. तुमचं जर अपडेट असेल तर स्टँडर्ड सेटिंगवर क्लिक करून ते सिलेक्ट करून घ्यायचं. इथे सिलेक्ट केल्यानंतर याची फ्रिक्वेन्सी आहे तशी अशी तुम्हाला स्लाईड करून इकडे अशी घ्यायची आहे. तर शेवटी 16 HZ आहे इकडे दिसत आहे, तिथपर्यंत घ्यायची आहे. तिथपर्यंत घेतल्यानंतर असं साईडला टच करायचं आणि साईडला टच केल्यानंतर आता सुरुवातीला घ्यायचं आहे तुम्हाला, सगळ्यात सुरुवातीला. आणि सुरुवातीला घेतल्यानंतर इथे अधिकचे चिन्ह आहे, त्याच्यावर क्लिक करून इमेज अँड व्हिडिओवर क्लिक करून व्ह्यू ऑलवर क्लिक करायचं. आणि व्ह्यू ऑलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे जिप फाईलमध्ये त्या तुम्हाला एक इफेक्ट व्हिडिओ मिळेल, तर तो इफेक्ट व्हिडिओ हा असेल, तर तो इथे सिलेक्ट करून घ्या. सिलेक्ट केल्यानंतर इथे तीन डॉट्सवर क्लिक करून वरती इथून फिल स्क्रीन करा. फिल स्क्रीन केल्यानंतर इथे मूव अँड ट्रान्सफॉर्मवर क्लिक करून तीन नंबरच्या आयकॉनवर क्लिक करून याची साईज थोडीशी वाढवून घ्या. थोडीशी वाढवून घेतल्यानंतर इथे क्लिक करून बॅक घ्या. बॅक आल्यानंतर इथे ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीवर क्लिक करून इथे लाईटनवर क्लिक करा आणि इथून स्क्रीन करा. स्क्रीन केल्यानंतर इथून बॅक घ्या आणि इथून बॅक आल्यानंतर तुम्हाला एकदा ह्या ह्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे. ह्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हे आयकॉन दिसत आहे त्या आयकॉनच्याच पुढे, तर त्याच्यावर क्लिक करून इथून कॉपी लेअर करायचं. कॉपी लेअर केल्यानंतर पुन्हा त्याच आयकॉनवर क्लिक करून इथून पेस्ट लेअर करायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर तुम्हाला ह्या आयकॉनवर क्लिक करायचं. ह्या आयकॉनवर क्लिक केल्यानंतर ते 7.12 सेकंदापत घेऊन येईल. तिथपर्यंत घेऊन आल्यानंतर तुम्हाला इथून त्या इफेक्ट व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. तर इथून पुढे गेले आहे, तर त्या व्हिडिओवर क्लिक करून तुम्हाला हे आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून त्या इफेक्ट व्हिडिओला इथे कट करून घ्यायचं. कट करून घेतल्यानंतर हा बघा, इथून पुढे इफेक्ट नाही. तर आत्ता आपला व्हिडिओ पूर्णपणे तयार झालेला आहे. तर तुम्हाला आत्ता मी व्हिडिओ प्ले करून दाखवू शकत नाही काय कारणास्तव. तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर खूपच छान वाटेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी हे वरती शेअरचा आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करून इथे खाली एक्सपोर्ट आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपला हा व्हिडिओ एक्सपोर्टिंग होऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.